नमस्कार. सो गाईज, आज आपण पुणे मेट्रो अंडरग्राउंड सेक्शन मधल्या म्हणजेच शिवाजीनगर स्वारगेट भूमिगत मार्ग मधल्या मंडई मेट्रो स्टेशनच्या कामाला जाऊन भेट देणार आहोत. आता मंडई मेट्रो स्टेशन जे आहे ते मोस्टली अंडरग्राउंड आहे, भूमिगत आहे, आणि आपल्याकडे अंडरग्राउंड जाऊन व्हिडिओ काढायची परमिशन नाही. त्यामुळे मी तुम्हाला अंडरग्राउंड मेट्रो स्टेशनचं वर्क प्रोग्रेस दाखवू शकणार नाही, त्यासाठी क्षमा मागतो. पण ग्राउंडच्या वर ह्या मेट्रो स्टेशनसाठी बऱ्याच पैकी काम सुरू आहे, ते नक्की आपण जाऊन बघूया. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मंडई मेट्रो स्टेशन नेमकं एक्झॅक्टली कुठे लोकेटेड आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मंडई मेट्रो स्टेशन जे आहे ते मेन मंडई भाजी मार्केट एरियामध्ये लोकेटेड आहे. आणि मग तुम्ही अजून एक विचार करत असाल की फ्युचरमध्ये ह्या मेट्रो स्टेशनकडनं आपल्याला कुठे कुठे जाता येणार आहे, म्हणजे ह्या मेट्रो स्टेशनच्या आजूबाजू काय इम्पॉर्टंट लँडमार्क्स असणार आहे. तर ह्या मेट्रो स्टेशनला उतरल्यानंतर तुम्ही पहिलं तर मंडई भाजी मार्केटमध्ये खरेदी करू शकता, भाजीपाला घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही शारदा गणपतीला जाऊन तिकडेही दर्शन घेऊ शकता. मग थोडंसं मागे आला तर लेडीजची फेवरेट जागा म्हणजेच तुळशीबाग, इकडेही जाऊ शकता, खरेदी करू शकता. त्यानंतर दगडूशेठ गणपतीला जाऊन तिकडेही दर्शन घेऊ शकता. तर इन ऑल इन फ्युचर हे जे मेट्रो स्टेशन आहे ते खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. इकडे आपल्याला हेवी पॅसेंजर फुटफॉल बघायला भेटणार आहे. आणि तुम्ही मला सतत विचारता की स्वारगेट पर्यंत मेट्रो कधी सुरू होणार आहे, तर मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्याच वर्षी 2024 मध्ये स्वारगेट पर्यंत मेट्रो सुरू होण्याची मोठी शक्यता आहे. तर बघूया होतंय का नाही होतंय. पण आतासाठी आपण मंडईला जाऊया, तिकडे काय काम सुरू आहे ते बघूया. विलंब न करता आजच्या ह्या एपिसोडला सुरुवात करूया.